मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अर्जंट लागलेल्या ब्रेकमुळे स्कूटीवर मागे बसलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील नायगावच्या बापाने हद्दीत मुंबई लेनवर वर्सोवा पुलाच्या अलीकडे गुरुवारी 7:30 दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. ठाण्याच्या ओवाळ माजीवडा या ठिकाणी राहणाऱ्या 30 वर्षीय ऋषी गुप्ता हे आपल्या 25 वर्षीय पत्नी लक्ष्मी गुप्ता हिच्या बरोबर वज्रेश्वरी देवीचे दर्शन घेऊन स्कूटीने ठाण्याला जात होते. त्याचवेळी समोरील वाहनाने अचानक ब्रेक मारल्याने ऋषी गुप्ता यांनीही अचानक आपल्या स्कूटीचा ब्रेक मारल्यामुळे स्कूटीच्या मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी लक्ष्मी गुप्ता यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या आणि त्यांच्या अगदी जवळून जाणाऱ्या सिमेंट मिक्सर डंपर खाली त्या आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत नायगाव पोलिसांनी सिमेंट मिक्सर डंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेनंतर डंपर चालक फरार झाला आहे तर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.